खरं तर मूर्ती घडवणं ही एक कला आहे, परंतु या मूर्तीमध्ये जिवंतपणा तेव्हाच येतो जेव्हा तिचे डोळे साकारले जातात. आणि ज्या जेव्हा मूर्तीचे डोळे साकारले जातात तेव्हा बघणाऱ्याला त्या मूर्तीतला जिवंतपणा जाणवतो. आणि माझ्यासोबत असाच एक सिद्धार्थ आहे जो गेल्या कित्येक वर्षांपासून गणपतीचे डोळे साकारतो आहे. खरं तर ही कला खूप मोठी मानली जाते आणि 8 वर्षापासून सिद्धार्थ 25 वर्षांचा आहे आणि 8 वर्षापासून तो ही कला जपतो. तर आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊया की ही एकंदरच प्रोसेस काय असते सिद्धार्थ. एकंदरीत प्रोसेस कसं की स्टार्टिंगपासून ती पेंटिंगची जी प्रोसेस आहे ती सर्वत्र आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या प्रोसेसनुसार मग आपण चालत गेल्यानंतर एका जेव्हा गणपतीला एकदा स्प्रे केला जातो, स्प्रे केल्यानंतरच आपल्याला ते डोळ्यांचं काम करता येतं. ते डोळ्यांचं काम करताना कसं आहे की काही गणपती असतात ते जस्ट असे एक स्टील असतात, म्हणजे चला एक स्टील गणपती आहे, तर त्या स्टील गणपतीचं काम करताना एक वेगळी गोष्ट आहे. परत काही गणपतींची ॲक्शन वेगळी असते. मग त्याची पद्धत अशी आहे की गणपती ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे आपल्याला डोळे करावे लागतात. म्हणजे कधी कधी गणपती असा सिम्पल सोबर गणपती असतात, त्याची त्याचे डोळे करायची प्रकार वेगळी आहे. त्याच्यानंतर मग समजा गणपतीची ॲक्शन वेगळी असेल, ॲक्शनमध्ये काय गणपतीच्या मान जास्त फिरलेल्या असतात, मग आपल्याला त्याप्रमाणे मग ती नजर ॲडजस्ट करणार. तर जेव्हा आपण आमच्याकडे तर मोस्टली बेसिकली खूप मोठे मोठे गणपती आहेत, तर त्या हाईटला किंवा त्या लेवलला जाऊन आपल्याला खाली खालचा विचार करून ते वर काम करायला लागतं. म्हणजे अंदाज कसा आपल्याला आपण असतो जवळ, परंतु आपल्याला खूप दूरचा अंदाज घेऊन आपल्याला तिकडे जवळ काम करायचं असतं. तर त्या काही गोष्टी आहेत आपल्याला नजरेत बसलेल्या असतात. तर मग आपण समजा काम करायच्या आधी एकदा आपण कॅप्चर केलं किंवा आपण पाहिलं की आपल्याला कशाप्रकारे काम करायचं आहे, मग ते त्याप्रकारे आपल्याला तिकडे गेल्यानंतर ते ॲप्लाय करायचं असतं. मग ॲप्लाय केल्यानंतर मग कसं आहे की त्याच्यामध्ये कुठली मिस्टेक होता कामा नये, कारण ते फर्स्ट स्ट्रोक तोच आपला लास्ट स्ट्रोक असतो, तिकडे आपल्याला काही चेंजेस करता येत नाही. त्यामुळे खूप सावधानतेने आणि खूप कॉशियस असून आपल्याला ते काम करायला लागतं. नक्कीच. आणि तू जेव्हा डोळे साकारायचा प्रयत्न करतो तेव्हा साधारण किती वेळ तुला लागतो? साधारण कसं आहे की ते ऍक्च्युअली मूर्तीच्या हाईटवर पण असतं अवलंबून. कधी कधी असं पण होतं की जर मोठी मूर्ती असेल तर मग वेळ कमी लागतो, जेणेकरून छोट्या मूर्ती, कारण छोट्या मूर्तीचे डोळे हे खूप बारीक असतात, मग ते बारीक काम करायला जास्त वेळ लागतो आणि जे काम मोठं आहे ते करायला कमी वेळ लागतो. पण बरेचदा असं होतं की वेळ आपल्यावर असते की आपण किती वेळ स्पेंड करतो आणि किती वेळ नाही, ते आपल्यावर आहे. जर कन्सिस्टंटली जर रोज काम करणारा जर एखादा व्यक्ती असेल तर त्याला समजा 9 फुटाच्या गणपतीचे डोळे करायला 1 तास पुरेसा आहे.